पाच टिप्स आम्हाला सांग ना, की ज्या तू सगळ्यांना सांगू शकशील, की ज्या तू करतेस, की ह्या पाच गोष्टी तुम्ही करा, हेल्थ टिप्स बेसिकली. पहिली गोष्ट म्हणजे झोप, जितकी मिळेल तितकी झोप घ्या. झोपेनेच तुमची स्किन चांगली राहते, पाण्याने राहते हे खरं आहे, पण त्याबरोबरीने तेवढ्याच महत्त्वाची तुमची झोप आहे. तुम्ही झोपलात की तुमचं मेंटल हेल्थ, तुमचं शरीर, तुमचं ऑर्गन्स सगळे रेस्ट करतात आणि त्यांना रिकव्हरीला चान्स मिळतो. दिवसातनं निदान 20 मिनिटं तरी, निदान, आय एम नॉट सेईंग ओनली 20, पण ॲटलिस्ट 20-20 मिनिटं स्वतःसाठी काढणे. त्याच्यात तुम्ही व्यायाम करा, तुम्ही एखादा खेळ खेळा, तुम्ही बॅडमिंटन खेळा, तुम्ही पळायला जा, तुम्ही सायकल चालवा, तुम्ही घरात चाला, तुम्ही गच्चीत चला, आय डोंट केअर, तुम्हाला पाहिजे ते करा, पण तुमच्या शरीरासाठी तुम्ही 20 मिनिटं तर काढलीच पाहिजेत. दुसरी गोष्ट त्याच्यातच आलं ॲक्च्युली ते, की व्यायामाचा म्हणजे जिमलाच गेलं पाहिजे, जिमचेच कपडे घातले पाहिजेत, किंवा काय योगाच केला पाहिजे, त्याच्यासाठी मॅटच पाहिजे वगैरे असं काहीच नाही आहे. तुम्ही आम्ही सेटवर, मी इव्हेंच्युअली जेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की आपलं व्यायाम करणं किती गरजेचं आहे, मी सेटवर आहे त्या कपड्यात जयमल्हारच्या वेळेला मी व्यायाम करायला लागले होते. हो, माझ्या जवळ डिकॅथलॉन नावाचं एक शॉप होतं, तर मी तिथे जाऊन सायकल घ्यायचे आणि मी सायकल चालवत बसायचे मला शॉर्टच्या मध्ये ब्रेक असेल तर. सो आय थिंक कुठल्याही पद्धतीने तुमची शारीरिक हालचाल व्हायला हवी. आणि काही डाएट रिलेटेड काही आहे? डाएट रिलेटेड ते मी म्हटलं तसं की पोळी रोज खाणं थोडं कमी करा, मे बी त्यांनी तुमच्या वजनात फरक पडेल किंवा तुम्हालाच हलकं वाटेल. आणि डाएट करायचं म्हणजे नॉनव्हेज चेपायचं आणि भाज्या खायच्या नाहीत वगैरे असं नाही आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही व्हेजिटेरियन पद्धतीने सुद्धा डाएट करू शकता, म्हणजे पनीर आणि टोफू खाल्लं पाहिजे असंही नाही आहे. साध्या मुगाच्या डाळीच्या पासनं म्हणजे वरणापासनं ते अगदी आपल्या कुलथापर्यंत सगळ्यामध्ये प्रोटीन असतं. सो आय थिंक आपण त्याच्याकडे फोकस केलं पाहिजे. आणि भात उत्तम आहे शरीराला, भात सोडू नका, भात छान असतो. हो, भात मलाही खूप आवडतो, म्हणजे भात खाल्लाच पाहिजे. आता तो किती म्हणजे अतिरेक करू नका, वाटीभर वगैरे खा. गुड टिप्स. बरं, आम्हाला आणखीन काही एक्सरसाइजेस तुझ्याकडनं पाहायला आवडतील की जे तू करतेस, तुला आवडतात किंवा रेग्युलरली तू फॉलो करतेस, सो असे एक्सरसाइजेस आम्हाला दाखवशील तर आम्ही पण कदाचित ते करायचा प्रयत्न करू.